गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, क्लास फिफ्थ लेसन नंबर 19 कॉन्स्टिट्यूएंट्स ऑफ फूड म्हणजे अन्न घटक. अन्न घटक व्हॉट इज मीन बाय डाएट, डाएट म्हणजे काय, आहार म्हणजे काय, तर फॉर व्हॉट पर्पज ऑफ डू वी नीड फूड, व्हॉट आर द डिफरंट टेस्ट दॅट फूड स्टफ्स हॅव, हाऊ डू यू एक्सपिरियन्स दिस टेस्ट, म्हणजे आपल्याला कोणकोणत्या कारणांसाठी अन्नाची गरज असते, त्याचबरोबर अन्नपदार्थांना कोणकोणत्या चवी असू शकतात, ते आपल्याला कसे कळतात, ते आपण मागच्या लेसनमध्ये बघितलेलंच आहे. आता इथे पिष्टमय पदार्थ दिले, स्टार्ची फूड्स हे पिष्टमय पदार्थ आहे. या पदार्थांमधून आपल्याला पिष्टमय पदार्थांचे ऊर्जा मिळत असते. यामध्ये आपण पहिले बघणार आहोत कार्बोहायड्रेट्स. वी हॅव लर्न दॅट फूड स्टफ हॅव कॉन्स्टिट्युएंट दॅट आर यूजफुल टू अस इन डिफरंट वेज. अन्नपदार्थामध्ये शरीराला विविध प्रकारचे जे अन्न घटक असतात ते आपल्याला कशा पद्धतीने उपयोगी पडतात ते दिलेलं आहे. तर फर्स्ट आहे कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके. यामध्ये जे इथे तुम्हाला या पिक्चरमध्ये दिसत आहे की या पोटॅटोला इथे जर आपण मध्ये काप दिला आणि याच्यामध्ये जर आपण टिंचर आयोडीन जर टाकला तर त्याचा जो रंग आहे तो रंगामध्ये फरक पडत असतो, ब्लॅकिश ब्ल्यू होतो. तर अशा पद्धतीचे जे कार्बोहायड्रेट्स आहे हे आपल्या शरीराला ऊर्जा देत असतात. त्याचबरोबर दिलेला आहे स्टार्च. स्टार्च मीन स्टार्च टर्न्स ब्लॅकिश ब्ल्यू वेन इट कम्स इन कंटेंट विथ आयोडीन. सो वी कॅन इन्फर दॅट देअर इज स्टार्च इन द पोटॅटो. सागो अँड स्वीट पोटॅटो ऑल्सो कंटेन्स स्टार्च. आता सागो साबुदाना त्याचबरोबर याच्यामध्ये अजून तुम्हाला हे दिलेलं आहे पोटॅटो, नंतर आहे ज्वार बाजरा व्हीट, तर राईस कंटेन्स ऑफ लॉट ऑफ स्टार्च. यामधून आपल्याला स्टार्च मिळत असतात म्हणजे पिष्टमय पदार्थ मिळत असतात. वी ऑब्टेन फ्लॉवर फ्रॉम दिस ग्रेन्स, दिस ग्रेन्स फ्रॉम अवर स्टेपल डाएट. आता हे जे काही जे अन्न घटक आहेत हे आपले स्टेपल फूड्स आहेत, म्हणजे मुख्य अन्न घटक आहे. वरण भात भाजी पोळी हे आपले जे आहे हे स्टेपल फूड्स आहेत. हे आपण नेहमी आपल्या आहारामध्ये असतात, पण त्या व्यतिरिक्तही वी गेट एनर्जी फ्रॉम स्टार्ची फूड्स. पण आपल्या शरीराला ऊर्जेची गरज आहे आणि मग ती अदर फूड्सपासून मिळत असते, म्हणून आपण हे सगळं आपल्या आहारामध्ये घेत असतो. अवर बॉडी यूज द एनर्जी फॉर डिफरंट काइंड्स ऑफ वर्क. दिस एनर्जी ऑल्सो कीज द बॉडी सुटेबल वॉर्म. ऊर्जा शरीराच्या विविध कामांसाठी उपयोगी पडते. याशिवाय शरीर योग्य तेवढे गरम राहण्यासाठी या ऊर्जेचा आपल्याला उपयोग होत असतो. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे शुगर. पेज नंबर 97 शुगर दिलेली आहे. शुगर म्हणजे शर्करा. आता ही आहे द फूड स्टफ दॅट टेस्ट स्वीट कंटेन्स डिफरंट काइंड्स ऑफ शुगर्स. शुगर आपल्याला जे काही मिळत असते ती गोड पदार्थांमधून मिळत असते. शर्करा जसं फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला, वी कॅन ऑप्टेन जॅगरी अँड टेबल शुगर फ्रॉम द शुगर केन. ऊस, ऊसापासून जे बनणारे जे पदार्थ आहे, गूळ वगैरे, तर यापासून आपल्याला शुगर मिळत असते. अजूनही काही फ्रुट्समध्ये सुद्धा शुगर असते, जसं मँगो, बनाना, चिक्कू, ॲज ऑल्सो हनी अँड मिल्क ऑल्सो कंटेंट व्हेरियस काइंड्स ऑफ शुगर. दिस टू गिव ॲज एनर्जी. आपल्याला या सगळ्यांपासून ऊर्जा मिळत असते. या सगळ्या पदार्थांमध्ये सुद्धा आपल्याला शर्करा मिळत असते. त्याचबरोबर तुम्हाला इथे दिलेलं आहे फायबर. फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ. आता वेन ग्रेन लाईक ज्वार व्हीट इज ग्राउंड इन टू अ फ्लॉवर, द पार्टिकल्स इन द फ्लॉवर आर नॉट ऑल अलाईव्ह. वेन द फ्लॉवर इज स्टिपेड वी फाइंड द लार्जर पार्टिकल्स लेफ्ट बिहाइंड ऑन द सीव. ते गहू, ज्वारी असे जे धान्य बारीक दळून आणले तरी ते एकसारखे बारीक होत नाही, तर हे पीठ चाळून पाहिले असतं तर आपल्याला चाळणीवर काही भाग थोडा शिल्लक दिसत असतो आणि यांनाच आपण कोंडा असे म्हणत असतो. तर हे जे फायबर आहे आणि याचबरोबर ब्रेन इज अ फायबर सबस्टेन्स. जसं कोंडा हा तंतुमय पदार्थ आहे म्हणजे ह्याच कोंड्याला आपण इथे फायबर असं म्हणतो, म्हणजे तंतुमय पदार्थ. इन दिस प्रोसेस ऑफ डायजेशन फायबर हॅज अ स्पेशल फंक्शन. अन्नमार्गात तंतुमय पदार्थाचा वेगळा उपयोग असतो. जसं खाल्लेले जे अन्न असते ते अन्नमार्गातून पुढे सरकत जाण्यासाठी या तंतुमय पदार्थांचा आपल्याला भरपूर उपयोग होत असतो. जसं न पचलेल्या अन्नाचा भाग आपल्या शरीराला निरुपयोगी असतो, मग आपल्याला जे डायजेशन असते त्या डायजेशनसाठी सुद्धा आपल्याला या फायबर फूड्सचा खूप उपयोग होत असतो. मग हे कुठून आहे तर फळांच्या ज्या साली आहे, जसं फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स एक्स्पेशली देअर स्किन्स. आता
जे फळांच्या साली आणि भाज्यांच्या शिरा असतात, ज्या पालेभाज्या, धान्य, कडधान्य, हे सर्वे तंतुमय पदार्थ. आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ नसेल तर मग मात्र आपलं डायजेशन नेहमी खराब होत असते. म्हणून आपल्याला नेहमी पालक, मेथी हे आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. आता इथे कार्बोहायड्रेट्समध्ये आपण स्टार्च पाहिलेली आहे, शुगर बघितलेली आहे आणि फायबर म्हणजे पिष्ठमय पदार्थ, शर्करा आणि तंतुमय पदार्थ असे आपण बघितलेले आहे. त्याचबरोबर आपल्या इथे आता फॅट्स दिलेल्या. फॅट्स कशापासून मिळतात या पिक्चरमध्ये तुम्हाला दिलेलंच आहे. या पिक्चरमध्ये आपल्याला इथे एग्स दिलेले आहे, मिल्क दिलेलं आहे, बटर दिलेली आहे, ऑइल दिलेले आहे, त्याचबरोबर काही ड्रायफ्रुट्स दिलेले आहे. यापासून आपल्याला स्निग्धता मिळत असते म्हणजे फॅट्स मिळत असतात. तर ऑइल इज अ फॅटी सबस्टेन्स, म्हणजे तेल हा जो आहे हा स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध पदार्थ लावल्याने कागद जो आहे, आपण कागदावर जर काही पदार्थ असे जर ठेवले, जसं बटर झालं, हे तर आपल्याला असं वाटत नाही की हे ऑइली आहे म्हणून, पण आपण बटर जर आपण पेपरवर ठेवलं, ड्रायफ्रुट्स काही जसे बदाम आहे, काजू आहे, हे जर आपण बटर पेपरवर ठेवले, खाली ठेवले, तर आपल्याला त्याचा काही ऑइली भाग जो आहे तो त्या कागदाला चिपकलेला दिसतो आणि यानुसारच आपल्याला हे जे फॅट्स असतात हे शरीराला सुद्धा मिळत असतात. फॅट्स इन आवर फूड ऑल्सो प्रोव्हाइड एनर्जी टू अवर बॉडी, हे सुद्धा आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतात. दे गिव ट्विन्स एज मच एनर्जी एज अ कार्बोहायड्रेट्स, अन्नातील स्निग्ध पदार्थापासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, पिष्ठातून मिळते, त्याहीपेक्षा दुप्पट ऊर्जा स्निग्ध पदार्थापासून मिळते. म्हणून आपल्याला जे आहारात असे पदार्थ जे असतात ते कमी प्रमाणात असतात. दुधापासून मिळणारी साय, लोणी, तूप, वनस्पतीपासून मिळणारं तेल हे स्निग्ध पदार्थाची एक्झाम्पल आहेत. त्याचबरोबर मांस, अंड्यातील बलक, जो ॲलो जो भाग असतो तो, यातून मात्र आपल्याला नेहमी फॅट्स मिळत असतात. तर जे स्निग्ध पदार्थापासून शरीरात चरबी तयार होते, काही काळ अन्न मिळाले नाही तरी या चरबीपासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळत असते, एनर्जी मिळत असते. म्हणून हे आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या शरीराला जे आवश्यक अशी जे व्हिटॅमिन्स म्हटल्या जाते, त्या व्हिटॅमिन्समध्ये सुद्धा हा फॅट्स गरजेचा आहे. म्हणजे आपली जी स्किन आहे ती स्किन ऑइली ठेवण्यासाठी सुद्धा या फॅट्सचा उपयोग होत असतो. तर इथपर्यंतचा भाग आपण वाचणार आहोत आणि नंतर पुढला जो भाग आहे तो आपण नेक्स्ट पिरियडला बघू. ओके.